24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एक महिला आली व त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला किडनॅप केलेलं आहे आणि त्याच्याकडे 5 लाख रुपये मागत आहेत असं सांगितल्यावर तत्काळ आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री मंजुनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व पुणे येथे जाऊन सदर इस्माला व त्याचे 2 आरोपी हरीश आत्माराम चव्हाण, गजानन कोटीकवार व समीर सातबहादर शेख यांना आम्ही ताब्यात घेऊन यातील जो पळून दिलेला फिर्यादी आहे मंजित सुचा सिंग बात यांना ताब्यात तत्काळ जाऊन पुणे येथे जाऊन ताब्यात घेतलं व त्यांना घेऊन आलं. सदर इस्माने खाजगी संस्थेला देणगी देण्याबाबत आश्वासन दिलेले होते परंतु तो देणगीदार उपलब्ध करू न शकल्याने आमचे नुकसान झाले म्हणून त्याला बोलून घेण्यात मनावे मुंबई येथे बोलून घेण्यात आलं व तिथून त्याला गाडीत टाकून दमदाटी करून पुण्याला नेण्यात आले व 5 लाखाची खंडणी त्यांना त्यांच्या खाजगी गाडीमध्ये टाकून त्यांना पुणे येथे बळजबरी घेऊन गेले व आमचे देणगीदार देणगी मिळाली नसल्यामुळे 5 लाखाचे नुकसान झाले असे सांगून त्यांच्याकडे 5 लाखाची खंडणी मागायचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे तो वारंवार आपल्या आईला फोन नालासोबत ते फोन करून पैसे पाठवण्याबद्दल मागणी करत होता. सर यामध्ये आपण कशा पद्धतीने या किडनॅपरला पकडले? आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सर मंजुनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ एक पथक तयार करून पुणे येथे रवाना केले. सोबत फिर्यादीला व आरोपींना काही ओळखणाऱ्या एक इसम बरोबर पाठवलेला होता आणि त्यांना कोथरूड येथे रात्री 3 वाजता ताब्यात घेण्यात आले. सर आपल्याकडे काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? सदर घटनेवरून तुळींज पोलीस स्टेशन भादवीक्रम 600/17 363/65/385 वगैरे असे खंडणीचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यातील 3ही आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.